नमस्कार मिस्टर द टपाल टिपाणीज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सणसवाडी येथील 5 जणांवर गुन्हा दाखल. विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील 5 जणांवर शिक्रापूर येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चैत्राली बबुशा दरेकर वय 27 वर्ष राहणार सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे असे मयत विवाहितेचे नाव असून विवाहितेचा भाऊ प्रशांत देवीदास लोखंडे वय 29 वर्ष व्यवसाय शेती राहणार मरकळ तालुका खेड जिल्हा पुणे यांनी याबाबत शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली. बबुशा विठ्ठल दरेकर विवाहितेचा सासरा कल्पना बबुशा दरेकर विवाहितेची सासू योगेश बबुशा दरेकर विवाहितेचा पती राहुल बबुशा दरेकर विवाहितेचा दीर कोमल राहुल दरेकर सर्व राहणार सणसवाडी चेअरमन वस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्या 5 जणांची नावे आहेत. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अमलदार श्री जितेंद्र पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विवाहितेचे लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर ते 1 मे 2021 रोजी 9 वाजण्याच्या दरम्यान सणसवाडी चेअरमन वस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे आरोपींच्या घरात आरोपींनी मयत चैत्राली बबुशा दरेकर हीच वेळोवेळी तुला मूल होत नाही या कारणावरून मानसिक व शारीरिक छळ करून तिने त्यांच्या त्रासाला कंटाळून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे तिने राहत्या घरी गळफास घेऊन जीव दिला आहे. तसेच तिची बॉडी खाली उतरवून रस्सी काढून फेकून देऊन गळफास घेतल्याचा पुरावा नाहीसा केला वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून भारतीय दंडविधान गुन्हा रजिस्टर नंबर 295/2001 दाखल केला. तपासी अंमलदार पोलीस सब इन्स्पेक्टर श्री भालेकर प्रभारी अधिकारी श्री हेमंत शेडगे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान विवाहितेचा भाऊ फिर्यादी प्रशांत देवीदास लोखंडे यांनी टिटवाणीशी बोलताना तसेच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माझ्या बहिणीबाबत दरेकर कुटुंबियांनी जो जीवे मारण्याचा प्रकार घडवला आहे मानसिक व शारीरिक छळ केला त्याबद्दल मी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दरेकर कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. तरी या प्रकरणामध्ये सणसवाडी येथील बबुशा दरेकर यांचे राजकीय निकटवर्तीय लोक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्नांमध्ये आहेत व ते राजकीय निकटवर्तीय लोक पोलीस यंत्रणेला अडथळा येईल अशी लुडबुड करत आहेत. हिरवा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय डंबरे कोंडापुरी यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिज टपाल. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.